शंभर सवाशे वर्षांमध्ये महिलांना एवढी मोकळीक दिली जात नव्हती. घराच्या बाहेर पडण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामध्येच मामांचे एक महान भक्त होऊन गेल्या, ज्यांचं नाव होत लक्ष्मीबाई चौघुले. यांना लहानपणापासून माझ्या मामांची भक्ती लाभलेली होती, संतांची संगत लाभलेली होती. त्यांना मामांची भक्ती करायला, मामांची सेवा करायला आवडत होत. पण लग्न झालं आणि सगळं वातावरण बदललं. की घरामध्ये सासू सासरे जे होते ते कडक स्वभावाचे होते. तो त्यांचा नवरा होता, पती होता, तो भक्ती मार्गामध्ये नव्हता माई बाबा. त्यामुळे त्यांना घरातून कुठेही जाऊ दिलं जात नव्हतं. जर मामांचा तळ त्यांच्या गावाच्या शेजारी आला तर त्यांना मामांच्या तळावर जावं असं वाटायचं. मामांसाठी काहीतरी खायला करून न्यावं असं वाटायचं. आपण बनवलेलं खायला मामांनी खावं असं त्यांना वाटत होत. पण त्यांना तळावर जाऊ दिलं जात नव्हतं. एकदा असंच त्यांच्या गावाच्या शेजारी, त्यांचं गाव म्हणजे कोल्हापूर मध्ये असणारं मुरगुड, या मुरगुडच्या शेजारी मामांच्या बकऱ्या आल्या होत्या. मामांचा तळ आला म्हणून नवऱ्याला विचारलं मी मामांच्या तळावर जाऊ का. त्यावेळी नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं घरामध्ये आई आजारी, घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, म्हणजे जायचं नाही. स्पष्ट सांगितलं, ते पतिव्रता होते. नवऱ्याचं म्हणणं ऐकलं माई बापा. पण माझ्या मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी भक्ती होती, एवढा भाव होता की त्यांनी मामांसाठी पटकन शिरा बनवला आणि तो डब्यामध्ये गच्च भरला आणि शिऱ्यानं भरलेला हा डबा आपल्या शेजाऱ्यांनी जवळ नेऊन दिला. शेजारी मामांच्या तळावर येणार होते. या लक्ष्मीबाईला वाटत होत की आपण बनवलेला हा जो प्रसाद आहे यातला दोन घास तरी शिरा मामांनी खावा. शेजारी तळावर आली, मामांच्या जवळ गेली आणि तो डबा मामांच्या पुढे ठेवला. आणि काय आश्चर्य माई बापा, दोन घास नाही मामांनी सगळा शिरा गुतून घेतला. हिला आनंद झाला की शेजारी आरती झाली की घरी पळत गेली. लक्ष्मीबाईला सांगितलं, लक्ष्मीबाई अगं मामा तुझ्या प्रसन्न झाले, तू दिलेला सगळा शिरा गुतून घेतला. गेल्या गेल्या लक्ष्मीबाईला सांगत होती, दोघे एकमेकीला बोलत होत्या, हे बघ हा तुझा डबा घे, मामाने रिकामा डबा दिलाय, सगळा शिरा गुतून घेतला. लक्ष्मीबाईने तो डबा हातात घेतला, मामाने सगळा शिरा गुतून घेतलाय म्हणून त्यांनी सहज असा डबा उघडला. सहज बोलता बोलता डबा उघडला तर काय आश्चर्य माई बापा हो, पुन्हा तो डबा हे असा शिऱ्याने भरलेला होता. लक्ष्मीबाईला आनंद झाला की मामाने प्रसाद तर घेतला पण आपला कृपा प्रसाद आपल्याला माघारी दिला. म्हणून लक्ष्मीबाई सगळ्यांच्या घरी गेल्या, सगळ्यांना तो प्रसाद वाटला, प्रेमाने स्वतः